पोस्टर लगे हैं, बैनर लगे हैं, असली आ रहा है, नकली से सावधान, क्या कहना है? मुझे मालूम नहीं असली नकली क्या है, किसने पोस्टर लगाया है, लेकिन मैं इतना ही जानता हूं कि अयोध्या में शिवसेना की स्वागत की तैयारी शुरू हो गई और बहुत जोर से स्वागत किया जाएगा। देखो अयोध्या में कोई जाता है कोई आता है उससे फर्क नहीं पड़ता है, सबको जाना है, प्रभु श्री राम सबके भगवान है, एक धर्म के नहीं है, सबके लिए उनका आशीर्वाद रहा है देश के लिए, लेकिन कोई नकली भाव से जाता है या राजनीतिक भाव से जाता है या किसी को ऊंचा नीचा दिखाने के लिए जाता है तो प्रभु श्री राम जी का आशीर्वाद नहीं मिलता, वहाँ विरोध होता है। अब उद्धव जी हो, उनसे पहले हम सब लोग आंदोलन में रहे, अभी भी उद्धव जी मुख्यमंत्री होने के बाद वहाँ चले गए थे, अभी आदित्य ठाकरे जा रहे हैं, अब आप पूछ रहे कब जाएंगे, मैं आपको बताता हूँ, आदित्य ठाकरे अयोध्या में 10 जून को जाएंगे, 10 जून की तारीख लगभग तय हो गई है, और आदित्य ठाकरे जी के साथ महाराष्ट्र से नहीं तो पूरे देश से शिवसैनिक, युवा सैनिक, पूरे उत्तर प्रदेश में शिवसेना के साथ जुड़े हुए सभी लोग अयोध्या में 10 जून को अपना वहाँ दर्शन देंगे, प्रभु राम जी का आशीर्वाद लेंगे, प्रभु राम जी का तैयारी चल रही है। ब्रिजभूषण सिंह है, उन्होंने राज ठाकरे से कहा है कि आप माफी, मुझे मालूम है, देखिए अब कौन विरोध करता है, क्यों विरोध करता है, उनका मामला है, हम उस झगड़े में नहीं पड़ना चाहते। मैं मेरी बात कहूँगा कि हमारे पार्टी के नेता आदित्य ठाकरे जी 10 जून को अयोध्या में जाएंगे और ये कोई राजनीतिक हमारा जाना नहीं है, हम एक श्रद्धा, लगन और भक्ति ये लेकर जाएंगे, हमारा प्रभु श्री राम जी से एक नाता है वो रहेगा। उत्तर प्रदेश मध्ये कोणी अशा प्रकारचे बॅनर्स असली नकली लावले त्याच्याविषयी आमच्याकडे माहिती नाही, पण उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे, त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात, राजकारणात त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे, तर राजकारण फार चांगलं कळतं, त्याच्यामुळे एखादा दौऱ्यात जर राजकारण असेल तर नक्कीच लोकांच्या मनातल्या भावना वेगळ्या आहेत, प्रभू श्रीरामाची पण इच्छा नसते अशा वेळेला, तो असली क्या आहे नकली क्या आहे वो ते तेव्हा ते बघतील कोण असेल ते, पण आम्ही माननीय उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते, युवासेनेचे प्रमुख, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री यांनी जायचं आधीच घोषणा केली होती, त्यानुसार साधारण 10 जून ही तारीख अयोध्येसाठी आमची ठरते जाण्याची। आदित्य ठाकरे यांच्याबरोबर महाराष्ट्रातून, मुंबईतून नव्हे तर महाराष्ट्रातून आणि देशातून मोठ्या प्रमाणात तिथे शिवसैनिक आणि युवासैनिक पोचतील, हा राजकीय दौरा नाही, ही आमची श्रद्धा आहे, ही आमची भावना आहे आणि त्यानुसार तयारी सुरू आहे, फक्त ही तयारी आम्हीच करतो असं नाही, तर उत्तर प्रदेशमधून अयोध्येतून असंख्य हजारो लोकांचे आम्हाला तिथून निमंत्रण आहेत की आपण या आणि अस्सल हिंदुत्व जे काय आहे ज्याचं आम्ही वारंवार स्वागत केलेलं आहे त्या स्वागताची आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या। सर, राणा कुटुंबीय म्हणते आता तुम्हाला आणि परब यांना तुरुंगात टाकल्याशिवाय नक्कीच काही हरकत नाही, जर तक्रारीमध्ये काही ताकद असेल, आम्ही काही चुकीचं केलं असेल तर या देशातल्या कोणत्याही नागरिकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे, कोणी तक्रार करणार असते। सर, त्यांनी सांगितलं आहे की सीएम कुठे फिरत नाही आणि सीएम दबावाखाली काम करत आहे आणि मला त्रास दिलेला आहे। ठाकरे कधीही दबावाखाली काम करत नाहीत, किंबहुना ठाकरेंचा दबाव असतो, हा इतिहास आहे। चला, धन्यवाद।